केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कोल्हापुरातील कविता चावला यांनी हे तब्बल 22 वर्ष स्वप्न बाळगलं आणि सत्यात उतरवलं. त्या 2022 मधील म्हणजे केबीसीच्या 14व्या सीझनच्या पहिल्या करोडपती आहेत. आज आपण त्यांचा हा 22 वर्षाचा प्रवास आणि केबीसीच्या हॉट सीटवर बसल्यानंतर करोडपती होण्याचा जो अनुभव आहे तो आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रथम कविताजी, आपलं लेट्स टॉक मराठीमध्ये स्वागत आहे आणि खूप खूप तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. कविताजी, आपण इथून सुरुवात करूया. ज्यावेळेस अमिताभ बच्चन म्हणजे बिग बीने ज्यावेळेस घोषणा केली की तुम्ही करोडपती झालेला आहात, हा ज्यावेळेस ही घोषणा ऐकली तुम्ही त्यावेळेस, तो तुमचा अनुभव कसा होता, ते क्षण कसे, भावना कशी होती तुमची त्यावेळेस? तो जो मोमेंट आहे ना, तो मी नेहमी टीव्ही वरून बघायचे दुसऱ्या कंटेस्टंटना हमेशा, की असं जिंकतात तिथं हॉट सीट वर बसतात आणि बिग बी अमिताभ बच्चन असं चेअर वरून उठून त्यांच्यासाठी चेअर करतात, तो क्षण मला नेहमी घरातनं बघताना वाटायचं की माझ्यासाठी कधी होणार असं, नेहमी असं वाटायचं. आणि तो फायनली तो मोमेंट माझ्यासाठी आला ना, तर एकदम म्हणजे किती मी ओरडले आहे तुम्ही बघितलंच ना, स्वतःचे कान पण तुम्ही ओरडले तर खूपच म्हणजे की तुम्ही समजू शकता 22 वर्ष लागलेत मला एवढा लांब प्रवास करून, आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होतं ना, तर किती म्हणजे ते शब्द कमी आहेत माझ्याकडे, खूप चांगलं वाटलं. हा 22 वर्षात तुमचा नेमका प्रवास कसा होता, ते चढ उतार कसे अनुभवले, तुम्ही कसे फेस करत आला, त्याबद्दल काय सांगा? 22 वर्षाचा प्रवास आहे, जसं मी सांगितलं 2000 पासूनच मी स्वप्न बघितलं होतं. त्यावेळी माझं मूल लहान होतं, त्याचा अभ्यास मी घ्यायचे, तो अभ्यास मी पण करायचे. स्वप्न बघूनच ठेवलं होतं मला जायचंय, त्यामुळे मी तेव्हापासूनच अभ्यास सुरू केला होता. जे वाचायला मिळायचं वाचायचं, कारण पहिल्यांदा त्या टाइमाला स्मार्टफोन वगैरे नव्हते, आपण पुस्तकांतूनच किंवा न्यूज पेपर किंवा न्यूज मधून वाचायचो. तर आता कसं आहे, स्मार्टफोन आलेत, आता स्मार्टफोनवर आपण काही पण गुगल सर्च करून काही पण वाचू शकतो, ब्लॉग जिथे काही सर्व काही अवेलेबल आहे. पण त्यावेळी कसं होतं की ती पुस्तकं मला स्टोअर करून ठेवावी लागायची, काही न्यूज पेपर मिळालं की ते कटिंग ठेवून घ्यायचं. म्हणजे तेव्हापासूनच हा माझा जर्नी सुरू होता, अभ्यास सुरू होता, पण स्वप्न पूर्ण व्हायला 22 वर्ष लागले. तुमच्या अभ्यासाची नेमकी सुरुवात कशी झाली होती नेमकं? तुम्ही ज्यावेळेस लग्न झालं तुमचं आणि तुम्ही हाऊस वाईफ म्हणून होता, तो अभ्यासाची तयारी कशी केली तुम्ही त्या काळामध्ये? माझा मुलगा जेव्हा 2 वर्षाचा झाला, त्याला मी प्ले स्कूल मध्ये घातलं होतं इंग्लिश मिडियम मध्ये, आणि माझं शिक्षण मराठीतून झालंय, त्याला मी जेव्हा इंग्लिश मिडियम मध्ये घातलं, त्याची पुस्तकं मी जेव्हा हातात पहिल्यांदा घेतली, त्याचा अभ्यास मीच घ्यायचे 8वीपर्यंत. मग मला पण त्याच्यातनं शिकायला मिळायचं, मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं की इंटरेस्टिंग ते वाटतंय, माझा इंटरेस्ट पण आहे जीके मध्ये, मला आवडते वाचायला. मग त्याला शिकवताना मी स्वतःला पण शिकवायचे की मला हे अभ्यास काम येईल पुढे जाऊन. तेव्हा पण माझा केबीसी मध्ये नंबर लागला की हे गोष्टी जे मी वाचते आहे ते मला पण काम येईल, त्यामुळे तेव्हापासूनच माझा अभ्यास सुरू झाला होता. आणि घरचं काम करून जेव्हा पण मी फ्री व्हायचे दुपारच्या टायमाला, झोपे थोडं नॅप घेऊन रेस्ट घ्यायच्या वेळी, मग त्यावेळी मी मग हे पुस्तक परत थोडं काढून वाचत बसायचे. जी ओके. ते हॉट सीट ज्यावेळेस समोर आपल्या समोर ज्यावेळेस तुम्ही हॉट सीटवर बसलेला होता, त्यावेळेस समोर बिग बी बसलेले होते, त्यानंतर सगळं कॅमेऱ्याचं तुमच्यावरती लक्ष, म्हणजे कॅमेरा तुमची प्रत्येक कृती टिपत असतात, ते हॉट सीटचं प्रेशर कसं होतं, तुम्ही कशी तयारी केली होती अगोदर, नेमकं कसं फेस केलं तुम्ही, ज्या पद्धतीने केबीसी मध्ये तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज होती त्यावर तुमचं प्रेशर असं काही वाटत नव्हतं, नेमकं ते कशी तयारी करून गेलं? मी खरं सांगू तुम्हाला, माझ्यावर अजिबात जरा पण प्रेशर नव्हतं, मला यावेळी हॉट सीटचं
म्हणजे मागच्या वेळी मी 2021 मध्ये गेले होते कोण बनेगा करोडपती मध्ये, टॉप 10 मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं पूर्ण भारतातून. त्यावेळी मी थोडं नर्वस होते कारण ते पहिल्यांदाच पहिल्यांदा होतं आणि मी तिथून परत आले होते कारण तो राऊंड माझा क्लिअर झाला नव्हता, हॉट सीट वर मी पोहोचले नव्हते. परत येऊन जेव्हा पुन्हा अभ्यास सुरू ठेवला आणि रजिस्ट्रेशन केलं आणि माझं सिलेक्शन झालं, तिथे मी पुन्हा गेले. त्यावेळी मला बर्डन होतं, एक प्रेशर होता तिथे फास्टेस्ट फिंगर खाली जो राऊंड आहे तो पार करण्याचा, की ह्यावेळी मला त्या चुका करायच्या नाहीयेत. मागच्या वेळी जे झालं ते आता परत रिपीट नाही करायचंय, आता सांभाळून खेळायचंय, फास्ट पण करायचंय, अचूक पण द्यायचंय. तर तो प्रेशर होता तिथे खाली ट्रिपल टेस्ट खेळताना. ह्यावेळी ट्रिपल टेस्ट आहे, मागच्या वर्षी पण ट्रिपल टेस्ट होता, आता तो फॉर्मॅट असा बदललाय, 3 प्रश्नांचा सेट म्हणजे ट्रिपल टेस्ट. तो मला क्लिअर करताना थोडा प्रेशर होतं आणि पहिला जो सेट होता ट्रिपल टेस्टचा त्यामध्ये माझं एक उत्तर चुकलं, तर माझ्यावर ते प्रेशर आणखी आलं की परत चुका त्याच व्हायला लागल्यात माझ्याकडनं ज्या मागच्या वर्षी झाल्या चुकीचं उत्तर देणं. त्यामुळे आता मला एकदम प्रेशर वाढत गेलं की आता मला चूक करून चालणार नाही आणि आता मला जायचंच आहे, हॉट सीट वर करायचंच आहे. आणि मग सेकंड अटेम्प्ट मध्ये मी हॉट सीट वर गेले. ओके, हा ज्यावेळेस मध्ये तुम्ही 22 वर्षापासून हॉट सीट वर बसण्याची म्हणजे केबीसी मध्ये जाण्याची प्रतीक्षा करत होता, हा जो पेशन्स आणि वाचन ह्याला किती महत्व असतं याबद्दल काय सांगाल? पेशन्स आपले किती महत्वाचे असतात? पेशन्स ठेवायलाच पाहिजे. तुम्ही बघितलं असणार की हा जो एवढा प्रोग्राम बघून पण कळलं असेल की पेशन्स किती ठेवावा लागला असणार आहे. बऱ्याच वेळा निराशा उदासी होते, वाटतं असं की यार किती किती अजून वर्ष लागतील, एवढी वर्ष झाली अजून आम्ही तिथे पोहोचू शकत नाहीये. काही काही लोक सांगत असतात तिथे कंटेस्टंट की पहिल्या वर्षी माझं सिलेक्शन झालं, एकदाच ट्राय केलं आणि मी इथे पोहोचलो. मला वाटायचं मला काय एवढा वेळ लागतोय, थोडं वाटायचं मला. पण मी कधी त्या हिशोबा मी कधी गिवअप करणे आता जाऊ द्या सोडू द्या वगैरे मी केलं नाही, पेशन्स ठेवला मी आणि तिथे पोहोचले फायनली. पण माझ्या या पेशन्सच्या मागे माझं संत निरंकारी मिशन जे मी फॉलोअर आहे त्यांचे जे मला त्यांनी विश्वास मनाला वाढवून दिला, त्यांच्या मी सत्संग मध्ये जात असते, लिटरेचर वाचत असते, अस्ति दुनिया म्हणून माझ्याकडे एक पुस्तक येतं त्यामध्ये आमच्या सद्गुरु माताजींचे विचार येतात, ते वाचून मला धैर्य पण मिळायचं, माझा विश्वास पण वाढायचा की आत्मविश्वास वाढायचा की माझं स्वप्न पूर्ण होणार, तुम्ही आपण प्रयत्न करत राहायचं, पेशन्स त्यामधून पण मिळत होत. मधल्या काळामध्ये तुमच्या मधल्या काळामध्ये तुम्हाला कुटुंबाकडून कशा प्रकारचा सपोर्ट होता? तुमचे मिस्टर असतील, मुलं असतील किंवा सासू सासरे असतील त्यांचा? माझ्या घरच्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला, कुठलीही गोष्ट मध्ये मला कमी पडू दिलं नाही. मला वेळ कमी होता, माझं येणं जाणं बॉम्बेला चालू असायचं, इंटरव्ह्यू देणे, ऑडिशन देणे, किंवा मला कुठे काम करताना थोडा काही प्रॉब्लेम झाला घरात तर त्यांनी सांभाळून घ्यायचे. माझ्या सासूबाई, माझ्या हसबंडनी प्रत्येक तऱ्हेचा सपोर्ट केला आणि मला पुस्तकं पण आणून द्यायची की हा चांगलं पुस्तक आहे तू वाच म्हणून. आणि प्रत्येक म्हणजे कुठलाही अँगल सोडला नाही त्यांनी. माझा मुलगा असू दे, हसबंड असू दे, सासूबाई असू दे, सर्वांनी मला कॉपरेट केलेलं. आणि मी सगळ्यांना हे सांगेन जे लोक काही स्वप्न बघितलेली आहेत ना आणि त्यांना पूर्ण करायची, त्यांच्या घरच्यांनी त्यांना साथ द्या. मग त्यांना बॅकिंग मिळालं की त्यांची हिंमत वाढते, धाडस वाढते, त्यांना त्रास होणार नाही आपल्या मंजिल पर्यंत पोहोचण्यासाठी. बरोबर आहे. मधल्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तयारी करत होता त्या काळामध्ये तुम्ही कोणते पुस्तक असे रेफर केले किंवा मग तो अभ्यासक्रम कोणता होता नेमका? म्हणजे ज्यावेळेस जर कोणी दुसरे इतर कोणी त्याचा जर अभ्यास म्हणजे तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी कोणते बुक्स आहेत? मी तुम्हाला सांगते केबीसी चा असं काही पॅटर्न कोणी म्हणजे हे नाहीये की सिलॅबस एवढं असं वाचायचं, पर्टिक्युलर हेच वाचायचं असं काहीच नाहीये. जेवढं आपले नॉलेज आपण गेन करू शकतो, बेसिक नॉलेज तेवढं आपण गेन केलेलं चांगलं आहे त्यामध्ये. आणि सर्वच विषय त्यामध्ये हाताळावे लागतात, ज्योग्राफी असू दे, सायन्स असू दे, हिस्ट्री असू दे, सर्व विषय.
त्यामुळे मी तुम्हाला जे सांगितलं माझ्या मुलाचे पुस्तकं मी ठेवून द्यायचे, तो पुढच्या स्टँडर्ड मध्ये गेला की मी त्याची मागच्या वर्षाची पुस्तकं ठेवून द्यायची, कुणाला देऊन नाही टाकायचे. ही पुस्तकं माझ्याकडे अजून पण पूर्ण कबट भरून ठेवलेली आहेत. मी वेळ मिळाला की ते काढून कधी पण मध्ये मला मी टिक मार्क करून ठेवलं होतं, तुम्ही वाचायचे. त्यानंतर हे आणि माझ्याकडे एक पुस्तक येतं अस्ती दुनिया म्हणून, आमच्या मिशनचं, संत निरंकारी मिशनचं, तिन्ही लँग्वेज मध्ये येतं, मराठी हिंदी इंग्लिश. त्यामध्ये पण जनरल नॉलेजचे ब्लॉग येतात आणि क्विज येतात. मी ते मासिक आहे ते महिन्यात एकदा आलं की ते जरूर वाचायचे पुस्तक. मला खूप हेल्प मिळाली त्या पुस्तकातनं, नॉलेज माझं वाढलं. आणि बाकी स्मार्टफोनवर आता ज्यावेळेस तुम्ही हॉट सीटर होता त्यावेळेस सगळ्यात तुम्हाला एखादा प्रश्न असा अवघड कोणता वाटला की की असं वाटलं त्यावेळेस की आता थांबायला पाहिजे की नको रिस्क घ्यायची, असा एखादा कोणता प्रश्न होता का? थांबावं असं कधीच वाटलं नाही. 50 लाखचा क्वेश्चन होता. मी पहिली लाईफलाईन युज केली आहे, तुम्ही बघितलं असेल. तिथे मला थोडासा वाटलं की आता लाईफलाईन घ्यायला पाहिजे, यामध्ये रिस्क घेऊन चालणार नाही. थोडं मी दोन ऑप्शन मध्ये मला कन्फ्युजन होतं. आणि मग तो लाईफलाईन वापरून मला नंतर थोडं लोकेशन लक्षात आलं माझ्या, जेव्हा दोन ऑप्शन निघून गेले. दोन मध्ये तर मी शुअरच होते की तो त्याचं उत्तर नाही आहे. आणि बाकी जेव्हा दोन राहिले, त्यांचं लोकेशन लक्षात घेऊन की हा देश कुठे आहे पर्टिक्युलर, मग ते उत्तर माझं करेक्ट झालं. आणि जेव्हा तो त्याबद्दल मला 50% नॉलेज होत, 50% मला विचार करायचा होता. त्यामध्ये पण तसंच होतं. मग त्यावेळी मला असं वाटलं की इथे माझं 50-50 माझं काम आलं असतं, जी लाईफलाईन मी आधीच्या प्रश्नाला युज केली. पण ती तर निघून गेली होती. मग त्यामुळे मी बाकीच्या दोन लाईफलाईन वापरल्या, पण त्यांचा मला उपयोग झाला नाही. पण तुम्ही बघितलं असेल जे अचूक उत्तर होतं त्याला 10% वोट मिळालं होतं. आणि व्हिडिओ कॉल जो केला त्यांना पण त्याचं उत्तर, त्या प्रश्नाचं सही उत्तर द्यायचं होतं विचार करून. थोडं वेळ लावला मी, पण फायनली लॉजिक माझं काम आलं. जे मी वाचन केलं होतं त्या तो लॉजिक एकदम अप्रोप्रिएट ठरला तिथे. आता तुम्ही करोडपती झालेला आहात, आता यावरून तुम्ही स्वतःसाठी नेमकं काय करणार आहात? कोणते तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे बाकी राहिले होते तुम्ही आता तुम्ही पूर्ण करणार आहात? ऍक्च्युली मी स्वतःसाठी अजून एवढा काय विचार केला नाही. माझ्या मुलासाठीच मी विचार केला फिलहाल, की त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी करायचं. आणि जर नंतर वेळ मिळाला आणि तर मला मेघालय जायचंय. मेघालयला फिरायला आवडेल मला. आतापर्यंत सीझन म्हणजे तुम्ही जर या पूर्वीचे सीझन तुम्ही बघितलेलेच आहात आणि आता तुम्ही स्वतः त्याचे भाग होतात, तर यामध्ये काय वेगळेपण काय वाटलं तुम्हाला? केबीसीचं नेहमी असते काही ना काहीतरी, ते दरवर्षी न्यू इनिशिएटिव्ह घेऊन येत असतात. खूप चांगले चांगले इनिशिएटिव्ह असतात. ह्यावेळेचा जो इनिशिएटिव्ह होता तो 75 लाखाचा प्रश्न होता. एक ऍडिशनल प्रश्न, एक प्रश्न त्यांनी यावर्षी वाढवलाय. 17 प्रश्नांचा सेट झालाय, मागच्या वर्षापर्यंत 16 होता. वाढवलाय पण तो पडाव होता. मागच्या वर्षीपर्यंत 3,20,000 पर्यंतचा पडाव होता, 20,000 पर्यंतचा. पण आता 75 लाखाचा पडाव होता. त्यामुळे तो एक एवढा चांगला इनिशिएटिव्ह मला वाटला की 1 करोडचा क्वेश्चन अटेम्प्ट करताना भीती वाटणार नाही. त्याचा मला बरोबर एकदम फायदा झाला. मॅडम आपण मुलाखतीचा शेवटचा प्रश्न घेऊया. जे स्पर्धक जे केबीसी मध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी कशा प्रकारची तयारी केली पाहिजे? जरी अपयश आलं तरी कसा त्यातून मार्ग काढला पाहिजे, त्यासाठी त्यांच्यासाठी काय सांगू? केबीसी साठी पर्टिक्युलर मी सर्वांसाठी सांगते की कुठल्याही फील्ड मध्ये ते ट्राय करत असतील, प्रयत्न करत असतील, फोन बनी का करोडपती साठी पण ट्राय करत असतील, मी माझे एकच सांगणं आहे की प्रयत्न सोडू नका. मी सोडले नाही, मी सोडले असते तर माझं पण स्वप्न पूर्ण झालं नसतं. मी पण निराश मानून बसले असते की काय एवढी वर्ष झाली आता काय करायचं, काय उपयोग ना, असं विचार नाही करायला. निगेटिव्हिटी आणू द्यायची नाही, पॉझिटिव्ह राहायचं. आपण प्रयत्न करत राहायचं, आपली मेहनत कधीच व्यर्थ होत नाही. उशीर लागला तरी मेहनतीचं फळ मिळणारच. कविताजी तुम्ही लेट्स अप मराठीच्या प्रेक्षकांना तुमचा वेळ दिला,
थँक्यू व्हेरी मच.